कल्याण डोंबिवलीतल्या खड्ड्यांपासून आपल्या जीवाला धोका असून त्यापासून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी डोंबिवलीतल्या एका तरुणानं पोलिसांकडे केली आहे. कल्याणमधल्या शिवाजी चौकात मागल्या महिनाभरात झालेल्या दोन अपघातांनंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि त्यातूनच ही मागणी करण्यात आली आहे. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या महिनाभरात पेवर ब्लॉकमुळे झालेल्या दोन अपघातात एक लहान मुलगा आणि एका महिलेचा बळी गेला. त्यानंतर चिराग हरिया या तरुणानं आपल्या जीवाला कल्याण डोंबिवलीतल्या खराब रस्त्यांपासून धोका असल्याचं सांगत थेट पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. मुझे बाइक चलाने से डर लग रहा है कहीं मेरा एक्सीडेंट ना हो जाए. मैं DCP ऑफिस में इसलिए जा रहा हूं कि मुझे सलामत दीजिए आप, पुलिस प्रोटेक्शन दीजिए कि मैं यहां से पास हो रहा हूं तब मेरी लाइफ को कुछ होना नहीं चाहिए. या अपघातानंतर कल्याणमध्ये बसवण्यात आलेले पेवर ब्लॉक्स वादात सापडलेत. वास्तविक सिमेंटचा रस्ता तयार करताना संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणं गरजेचं आहे, मात्र इथे रस्त्याच्या तब्बल 60% भागात पेवर ब्लॉक्स बसवण्यात आलेत. रस्त्यावरचे पेवर ब्लॉक्स ठेकेदारांचं उखळ पांढरं करण्यासाठी बसवण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलाय. कंत्राटदाराचं भलं करण्यासाठी केलेले प्रकार आहेत. मुळामध्ये सायंटिफिक पद्धतीने हे पेवर ब्लॉक लावले जात नाहीत, भुसभुशीत जमिनीवरती हे सगळे लावले जातं. अपघात घडलेल्या ठिकाणचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत या प्रकरणी KDMC आणि MSRDC यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. निश्चितपणे या दोन्ही अधिकाऱ्यांकडे KDMC सिटी इंजिनियर आणि MSRDC एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या दोघांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे सभागृहामध्ये नागपूर येथील विधानसभेमध्ये मी मांडणार आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी मी आता महापौर आणि कल्याण डोंबिवलीचे आयुक्त यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जो काही वर खाली झालेला रस्ता तो व्यवस्थित पूर्ववत किंबहुना अपघात होणार नाही याची काळजी घेऊन तात्काळ त्याची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. एकाच ठिकाणी महिनाभरात दोन जणांचे हकनाक जीव गेल्यानंतर आता तरी कल्याण डोंबिवली महापालिका स्वतःहून इथे काही डागडुजी करते का हे पाहावं लागणार आहे. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण.